नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस, पुरी याचा बेत एकदा व्हायलाच पाहिजे। आंब्याच्या रसासोबत असणाऱ्या ह्या पुऱ्या कशा बनवायच्या ह्या मी आज तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण बघू की ह्या पुऱ्या कशा बनवायच्या। ह्या अगदी सोप्या आहेत, काहीच यामध्ये अवघड नाही आहे। इथे मी जवळजवळ 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि या पिठाचा आपण घट्ट असा गोळा बनवणार आहोत। पाणी थोडं थोडं टाकत टाकत पीठ मळायचं, एकदम टाकलं तर पातळी होऊ शकतं। हा असा आपल्याला घट्ट गोळा म्हणून घ्यायचा आहे। याला अजून थोडं पाणी लागते, अजून पाणी टाकून घेऊ। आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे किती घट्ट आहे ते, एवढंच घट्ट हे आपल्याला पीठ मळायचं असतं। हे पीठ चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं। आता हे असं आपल्याला हवे त्या आकाराच्या लाट्या बनवून घ्यायच्या। आपल्याला ज्या साईजची पुरी हवी आहे, छोटी मोठी, त्या साईजनुसार ह्या अशा लाट्या आपण बनवून घेणार आहोत। आता हे आपले गोळे बनवून झाले आहेत, याच्यावर मी तेल टाकणार आहे। 2-3 चमचे असं तेल टाकून हे गोळे या तेलामध्ये असे फिरवून सगळ्या गोळ्यांना मी तेल लावणार आहे। सगळ्या गोळ्यांना तेल लागलेलं आहे, आता हे आपण असेच थोडा वेळ ठेवू। 10-15 मिनटं असे ठेवून म्हणजे ते छान मुरतात आणि पुऱ्या छान तयार होतात। आता आपलं हे पिठाच्या लाट्या छान मुरलेल्या आहेत। आता ही पुरी आपण लाटून घेऊ। पुरी लाटताना याच्या खाली पीठ टाकायचं नसतं, याला आपण आधीच तेल लावलेलं आहे, त्यामुळे तेल लावायची गरज नसते। जर पुरी पोळपाटाला चिकटतच असेल तर आपण थोडा तेलाचा हात लावून घ्या। आता ही आपली पुरी लाटून झालेली आहे, आपलं तेलही गरम झालेलं आहे। आता ही पुरी आपण तळून घेऊ। मी याच्यासोबत आंब्याचा रस कसा बनवायचा ह्याचा एक व्हिडिओ आधीच बनवलेला आहे। तुम्हाला रस बनवायचा असेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघा। बघा ही आपली पुरी कशी फुगलेली आहे आणि किती छान तळून देखील झालेली आहे। तर अशा ह्या पुऱ्या तेलकटही होत नाहीत आणि तुटायलाही अशा वातड होत नाहीत, तर खूप मऊ अशा होतात। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।